मुंबई पुलिस ने पुलिस विभाग में हुए ट्रांसफर के संबंध में एक रिपोर्ट लीक करने के मामले में विपक्ष के नेता देवेंद्र फडणवीस को जांच के लिए नोटिस भेजा था। इसके विरोध में रविवार को वैरायटी चौक पर नोटिस होली का आयोजन किया गया। माननीय देवेंद्र जी ने नोटिस दिली कि तुम्ही सायबर पोलीस स्टेशनला बयान देना करता या आणि काय बयान मागितला आहे, बयान हे मागितला आहे कि 100 कोटी रुपयाचा वर पोलिसांच्या बदल्यामध्ये जो गैरव्यवहार झाला आणि कोणाकोण्या पोलीस अधिकाऱ्यांना कोणी कोणी पैसे मागितले अपेक्षा भी त्यांना होतं कमी मिळाले तरी त्यांची चपचप चपचप सुरू आहे आणि म्हणून आता आपण ठरवलं पाहिजे या राज्य सरकारची झोप उघडली पाहिजे। लोक फौजफुटाचे आरोपीकडे जमीन घेतात जेलमध्ये जातात पण त्यांचा राजीनामा हे घेत नाही याच्यापेक्षा निषेधार्थ स्थिती नाही त्यामुळे सगळ्यांनी मिळून आज भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण महाराष्ट्राचे तमाम कार्यकर्ते रस्त्यावर उभे आहेत। महाराष्ट्राच्या सरकारमध्ये झालेला पोलिसांच्या बदल्यामध्ये झालेला भ्रष्टाचार की ऑडिओ क्लिप 6 महिन्यापासून या सरकारने दाबून ठेवली। देवेंद्रजींनी ती ऑडिओ क्लिप केंद्रीय गृह सचिवाला दिली आणि सरकार घाबरलं। सुप्रीम कोर्टाने सांगितलं की सीबीआयकडे द्या, या सरकारने त्या ऑडिओ क्लिपची इन्क्वायरी केली नाही। उलट देवेंद्रजीला विचारतात आहे ही ऑडिओ क्लिप आली कुठनं, विरोधी पक्ष नेते म्हणून देवेंद्रजीचा अधिकार आहे त्यांच्याकडे आलेली प्रत्येक गोष्ट सरकारकडे त्या यंत्रणाकडे देण्याची, त्यांनी त्यांचं काम केलं। अरे तुमच्या धमक होती तर तुम्ही त्या ऑडिओ क्लिपची इन्क्वायरी करायला पाहिजे होती, त्या ऑडिओ क्लिपची इन्क्वायरी करून त्या अधिकाऱ्यावर त्या मंत्र्यावर कारवाई करायला पाहिजे होती पण तुम्ही ते न करता ज्यांनी पुरावा दिला उलटा चोर कोतवाल को डाटे हे त्यांनी केलं आहे। आणि आज ज्या पद्धतीने त्यांना नोटीस दिली पोलीस स्टेशनला बोलवलं माननीय चंद्रकांतदादा पाटीलनी म्हटलं की महाराष्ट्राची भाजप रस्त्यावर उभी राहील। तुम्ही देवेंद्रजीला पोलीस स्टेशनला बोलवत आहे का चुकीच्या पद्धतीने? आज पूर्ण भाजप रस्त्यावर आहे, सरकारची घाबरली, सरकारनी नोटीसला आता सांगितलं आम्ही देवेंद्रजीच्या घरी जाऊन बयान घेऊ। अरे तुम्हाला बयान घ्यायचा अधिकार नाही आहे, तुम्हाला नोटीस द्यायचा अधिकार नाही आहे। तुमच्या धमक असेल त्या ऑडिओ क्लिपची इन्क्वायरी करा, तुमच्या धमक असेल त्यांना जेलमध्ये टाका। आता तर देवेंद्रजींनी छोटासा सुतली बाण टाकला आहे, मोदीच्या नेतृत्वात त्यांनी महाभारताची तयारी सुरू केलेली आहे। जेव्हा देवेंद्रजी ब्रह्मास्त्र टाकतील तेव्हा महाराष्ट्राचं सरकार जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून या ठिकाणी आज जो आम्ही एल्गार पुकारला आहे आमच्या महिला सर्व कार्यकर्ते रस्त्यावर आलेले आहे आणि हेच सांगताय देवेंद्रजी आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है। आम्ही तर पहिल्या दिवशी आवाहन केलं जाईल सरकारला आमच्या खात्याच्या इन्क्वायऱ्या करा, आमच्या इन्क्वायऱ्या करा, आमच्या घरावर धाडी टाका तुमच्यात जर धमक असेल तर। 2.5 वर्ष झालं काही पुरावे भेटत नाही म्हणून पुरावे तयार करतायत, पुरावे जुळाजुळ करताय, एक एक पुरावा तयार करून जाणीवपूर्वक त्या क्लिप तयार करताय, काहीच्या नातेवाईकाला जमा करतायत। खऱ्या अर्थाने जाणीवपूर्वक पुरावे तयार करून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला अटकवण्याचं काम चालू आहे। पण देवेंद्रजी जर देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने ज्या ऑडिओ क्लिप काढल्या व्हिडिओ क्लिप काढल्या हे सरकार आता त्यामध्ये भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाही। या सरकारने किती षडयंत्र केले तर 12 कोटी जनता आमच्यासोबत आहे। 2024 मध्ये आम्ही संपूर्ण 2/3 बहुमताने मोदीच्या नेतृत्वामध्ये देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही या ठिकाणी सांगतोय। या सरकारला वाटत होतं अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा, तर देवेंद्र फडणवीस ही सरकार का तख्ता पलटेगा। त्यांनी हिम्मत करून पाहिली, चौकीवर बोलावण्याचा प्रयत्न केला, संपूर्ण महाराष्ट्र उसळलेला आहे, संपूर्ण महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसाच्या पाठीशी उभा राहिलाय। देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचाराचा कर्दनका आहे, त्याने नवाब मलिकाचे कसे धागे दोरे दाऊद इब्राहिम सोबत आहे ते दिवाळीच्या वेळेलाच सांगितलं, त्याने अनिल देशमुखच्या पोलिसांनी कसा मनसुख हिरेनचा खून केला हे सांगितलं। सगळेजण आतमध्ये आहे, वाजेपासून तर अनिल देशमुखापर्यंत तर नवाब मलिकापर्यंत। आता तोंड बंद करण्याचा प्रयत्न या सरकारकडून केला आहे, त्याची मोठी किंमत यांना मोजावी लागणार आहे।
यांनी पोलीस यंत्रणा लावल्यानंतर यांची टिकत नाही, यांची टिकत नाही, पण केंद्र सरकारने लावल्यानंतर हायकोर्ट सुद्धा यांना जमानत देत नाही, त्याच्यामुळे हे भ्रष्टाचाराला आकंठ बुडलेले आहे. यांचा भ्रष्टाचार काढणं हे सगळ्यात महत्वाचं देशाला वाचवण्याचं काम आहे. झाले आज ते जेलमध्ये आहे, परंतु दुर्भाग्य आहे या राज्याचं की राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्व शरद पवार साहेब सांगतात का आम्ही त्याचा राजीनामा घेणार नाही, आता त्या जेलमधून मंत्रालय चालणार आहे का, याच्या अगोदर तुम्ही अनिल देशमुखचा राजीनामा घेतला, संजय राठोडचा राजीनामा घेतला, मग याच्यासोबत तुमचं अलग प्रकारचा कायदा आहे का? गुन्हे सिद्ध झालेले नाही. गुन्हे सिद्ध होईल, पुरावे दिले आहे, आणि त्याच्यामुळे आज ते जेलमध्ये आहे, आणि म्हणून जेलमधून ते मंत्रालय चालवणार आहे का, याच्या अगोदर अनिल देशमुखावर बी प्रकरण सुरू आहे, तुमच्या संजय राठोडवर बी प्रकरण सुरू आहे, त्यांचे तुम्ही राजीनामे कसे घेतले? आणि म्हणून हे नवाब मलिक तुम्ही सगळी भोटाच्या राजकारणामुळे या नवाब मलिकला वाव देत आहे, आणि महाराष्ट्राच्या 12 करोड जनतेसोबत विश्वासघात करता. ज्या प्रकारे मंत्री पदाचा राजीनामा मागत असतात, आमदारकी देखील रद्द करण्यात आलेली पाहिजे का यावर? नाही, बिलकुल. जे जे लोक भ्रष्टाचारामध्ये जेलमध्ये गेले आहे, जे पुरावे सहित आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी दाखवला आहे, ते आमदारकी का त्यांना तर या आमदारकी पदापासून पहिले राजीनामा तर त्यांनी मंत्रिपदाचा द्यावा, मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, त्यांची आमदारकी रद्द केली.